આ પ્રાણ હવા પાપરી હિમાચ્યા ચરણાવતી આ પ્રાણ હવા પાપરી યા શબ્દ સ્મરણની મી સર્વપ્રથમ વિશ્વભૂષણ બોધિસત્વ પરમ પૂજ્ય ડોક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર માવળ્યાંચ્યા મેંદુમધ્ये સ્વરાજ્યાचे बीज पेरणारे छत्रपती शिवराय शाहू महाराज या भूमीतले शांतविंत विद्यापीठ गाडगे महाराज सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर पंजाबराव देशमुख या सर्व विभूतींना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर या कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजक व सुप्रीम जे सर्व गावकरी आज तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने हा एक प्रबोधनाचा कार्यक्रम घडून आणला व आम्हाला आपलं मार्गदर्शन करण्याची आमचं मत मांडण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकांचं डिपार्टमेंट आहे ना त्यांना ट्रेजरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची. परंतु या देशातील दबला कुचला शोषित पिढी बहुजन समाज याची अवस्था काय याची अवस्था जर पाहिली तर या वर्ण व्यवस्थेमध्ये जी काही चातुर्वर्ण्य व्यवस्था होती त्याच पद्धतीची अवस्था त्याच पद्धतीचं जीवन आज आम्ही जगतो आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर आम्ही दरवर्षी 6 डिसेंबर असो 14 एप्रिल असो अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुम्हाला सांगू इच्छितो की आपण सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांना मानतो की नाही. आपण सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, परंतु बाबासाहेब आंबेडकरांना जाणतो का आपण? मला असं वाटते की बाबासाहेब आंबेडकरांना मानणं आणि बाबासाहेब आंबेडकरांना जाणणं यामधला जो फरक आहे तो फरक आपण समजून घेतला नाही. तो फरक जर आम्ही समजून घेतला असता तर आमची ही अवस्था नसती. बाबासाहेब आंबेडकर काय होते तर इथल्या व्यवस्थेनं इथल्या वर्णव्यवस्थेनं बाबासाहेब आंबेडकरांची मांडणी करत असताना बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे दैवारी होते अशी मांडणी केली. खरंच बाबासाहेब आंबेडकर दलितांचे दरबाई दैवारी होते का? ते बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आणि फक्त दलित समाजाच्या उत्थानासाठी आपलं कार्य केलं. बाबासाहेब आंबेडकरांसारखा राष्ट्रभक्त, बाबासाहेब आंबेडकरांसारखा देशप्रेमी असा एकही माणूस या जगात नाही. या देशाने बाबासाहेब आंबेडकरांना काय दिलं? या देशाने बाबासाहेब आंबेडकरांना शाळेमध्ये वेगळा मान दिला. या देशाने बाबासाहेब आंबेडकरांना उपास ठेवलं. या देशाला बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगावर जर हात मांडला तर बाट होत होता अशाही देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी देशाप्रती
एक निष्ठा कायम ठेवली. तुमचं नाव शेजारी घ्या, त्याच्यासोबत भांडण जरी झालं तरी आपण समोरच्या शेजाऱ्याचा आणि बाजूच्या शेजाऱ्याचा तिरस्कार करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं बीज ओढून दिले, परंतु हा देश हा आमचा बहुजन समाज एका रांगेत एका माळेत कसा राहील याचा बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडमध्ये लिहिलं, त्या हिंदू कोडमध्ये काय होतं, त्या हिंदू कोडमध्ये होतं की या देशातील स्त्रीला तिच्या इस्टेटमध्ये वारसा मिळाला पाहिजे, या देशातील स्त्रीला सन्मानानं जगता आलं पाहिजे, या देशातील स्त्रीला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 1952 मध्ये हिंदू कोड बिल संसदमध्ये मंजूर झाला नाही, या हिंदू कोड बिल संसदमध्ये मंजूर व्हावं यावर 4 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी कष्ट घेतले. 4 वर्ष संसदमध्ये डिबेट झालं आणि ज्यावेळेस संसदमध्ये हिंदू कोड बिल लागू झालं नाही त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आम्हाला एवढंच माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडमिलासाठी राजीनामा दिला. बाबासाहेब आंबेडकरांचं एक एक वाक्य, एक एक वर्तणूक हे आंबेडकरी चळवळीला एक सूत्र आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा देऊन आम्हाला एक सूत्र लिहिलं की राजकीय सत्ता जर इथल्या दलित शोषित बहुजनांच्या हक्कासाठी वापरता येत असेल तर राजकीय सत्तेला लाभ मारा. एकीकडे बाबासाहेब आंबेडकर राजकीय सत्तेला लाभ मारतात आणि दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकरांचा हा समाज, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर चळवळ चालवणारे नेते काय करतात, हा प्रश्न आपण त्या नेत्यांना विचारला पाहिजे. आणि नेत्यांना प्रश्न विचारण्याची ताकद आपल्यामध्ये केव्हा येईल, आपल्यामध्ये ती ताकद केव्हा येईल की जेव्हा हे गाव ज्या मतदारसंघात आहे त्या मतदारसंघातील लोकांनी 5 किलो सारं घेऊन मतदान दिलं नसेल तर. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला दिलं तो संघर्ष आपला काहीच नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा हक्क दिला, हे मिळवण्यासाठी तुमचं आमचं काय योगदान, हे सगळं आपल्याला ऐकायला मिळालं. पहिल्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हजर नव्हते, परंतु बाबासाहेब हजर झाले. आणि जेव्हा ही गोष्ट बाबासाहेब महात्मा गांधींना कळली की मी जर आता दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये गेलो नाही तर बाबासाहेब या दलितांसाठी भरीव काहीतरी घेऊन येईल, आणि बाबासाहेब आंबेडकर एकीकडे गोलमेज परिषदेला जाण्याची तयारी करतात आणि त्यांचा स्वतःचा पुत्र राजरत्न याचं निधन होते. बाबासाहेबाची पत्नी रमाबाई बाबासाहेबांना म्हणते की बाबासाहेब तुमच्याकडे काही पैसे आहेत का, पैसे कशासाठी,
तर मुलगा बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा मृत्यूमुखी पडलेला असतो आणि प्रेत नवीन कपड्यात त्याची एक प्रथा आहे आणि बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस जसा रडतात बाबासाहेब आंबेडकरांना सगळे नातेवाईक म्हणतात बाबासाहेब पोरग वाढलं आपला राजरत्न आता राहिला नाही तुम्ही जाऊ नका बाबासाहेब म्हणले की माझा एक पोरग वाढला त्याचा मला काही वाटत नाही पण मी या परिषदेमध्ये जर गेलो नाही तर माझं हे हा जो माझा समाज आहे हा जो बहुजन समाज आहे हा बहुजन समाज मेल्याशिवाय राहणार नाही तुम्ही विचार करा बाबासाहेबांच्या जागी जर आपण असतो तर आपण परत गेलो असतो दुसऱ्या माजरासारखे असणारे आपण लोक आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आणि मतदानाचं आपण काय केलं तर 5 किलो साखरमध्ये विकून टाकलं आणि दुसरीकडे म्हणतो आम्ही की आम्ही बाबासाहेबांच्या नाही आपण स्वतःला विचार करायला पाहिजे की आपण खरंच बाबासाहेबांच्या अनुयायी आहोत काय आपण बाबासाहेबांना जातीच्या बेड्यामध्ये अडकून टाकलं आपण शिवाजी महाराजांना जातीच्या बेड्यामध्ये अडकून टाकलं आणि इथली व्यवस्था काय करते तर इथली व्यवस्था तुमच्या मेंटॅलिटीचा विचार करते त्यांना माहित आहे की जोराने जैमी म्हटला तर हे लोक यांना वाटते का जैमी महाराज होईल जय भवानी जय शिवाजी म्हटलं तर इथल्या बहुजनांना वाटते की नाही नाही हे आपले लोक शिवाजी महाराज राजे होते शिवाजी महाराजांनी काय केलं आज शिवसेना आणि बीजेपीचं सरकार आहे शिवाजीच्या नावावर बहुजन आम्ही त्यांना भरभरून मत दिली हे मत देत असताना शिवाजीने इथल्या रयतेसाठी काय केलं त्याचा अभ्यास त्याचं वाचन आपण केलं का शिवाजी महाराज ज्यावेळेला लढायला जात होते त्यावेळेस शिवाजी महाराज स्वतःच्या सैन्याला आदेश देत होते की माझ्या रयतेच्या शेणाचंही नुकसान होता कामा नये ज्यावेळेस दुष्काळ पडत होता त्यावेळेस शेतकऱ्यांना मोफत बी बियाणं शिवाजी महाराज देत होते परंतु महाराष्ट्र सरकार दुष्काळाच्या घोषणा करते परंतु मोफत बी बियाणं दिलं शिवाजी महाराज शेतकरी कुटुंब दत्तक घेत होते असं कधी झालं हा प्रश्न तुम्ही आम्ही कधी विचारतो किंवा शिवाजी महाराजांचं जे रयतेचं राज्य होतं ते शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्यभर आलेले नेते हे शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं राज्य किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं राज्य कधीतरी राबवतात का आपल्याला बाबासाहेब देत नाही तर आपल्याला बाबासाहेब म्हणतो की बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या बाबासाहेबांनी बुद्ध धर्म घेतला त्याच्या पलीकडे आपला अभ्यासच नाही बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं तर इथल्या शेतकऱ्यांचा दुष्काळापासून शेतकरी कसा मुक्त होईल यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी नदी जोड प्रकल्पाची ते कमिशन स्थापन केलं त्या कमिशनचे बाबासाहेब आंबेडकर ते अध्यक्ष होते ती संकल्पना जर बाबासाहेबांच्या हयातीमध्ये जर शासनानं पूर्ण केली असती तर इथल्या शेतकऱ्याला
दुष्काळाच्या आहे फासावर लटकण्याची पाळी आली नसती. परंतु बाबासाहेब आंबेडकर फक्त फायदा पुरता सांगायचा, फायदा पुरता वापरायचा ही त्यांची रणनीती आहे. आणि ते तुम्हाला आम्हाला हरवण्याचं कार्य सतत करतील, कारण का बाबासाहेब आंबेडकरांना आपण फक्त मानतो जाणत नाही. बाबासाहेब आंबेडकरांना आपण डोक्यात घेतलं नाही. आणि जेव्हापर्यंत बाबासाहेब आंबेडकर आपल्या डोक्यात येणार नाही तेव्हापर्यंत या व्यवस्थेशी लढता आपल्याला येणार नाही. आणि म्हणून आजच्या या प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या निमित्तानं या तरुण पिढीला, या आयोजकांना एक सांगू इच्छितो की या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही हा जो उपक्रम राबवित आहात यामध्ये निबंध स्पर्धा किंवा अनेक स्पर्धा विद्यार्थ्याच्या संस्था वर्गाशी रिलेटेड असो, विद्यार्थ्याच्या अभ्यास वर्गाशी रिलेटेड असो, या सातत्यानं राबवल्या पाहिजेत. आणि इथून उठून जात असताना तुम्ही एक मनामध्ये गाठ बांधली पाहिजे, ते महिला वर्ग बराच आहे. या महिला वर्गाच्या हातामध्ये खूप काही आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर जर आम्हाला कोणी गुंजारत असेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर जर आम्हाला 2-4 किलो साखर मिळत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा तो दिवस आठवा ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा राजरत्न हा मृत्यूच्या शय्येवर पडला होता आणि बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्या लढ्यासाठी गोलमेज परिषदेला हजर राहत होते, तो दिवस जर आठवला तर मला असं वाटते का ती साखर तुम्हाला कळू वाटेल. आणि ज्या दिवशी ती साखर तुम्हाला कळू वाटली त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेब आंबेडकरांची 127वी जयंती साजरी करत आहोत. त्याचं सार्थक होईल म्हणून जास्त काही बोलत नाही, जाता जाता एवढं सांगतो. अब ये दीवार पर्दे की तरह हिलने लगी है, अब ये दीवार पर्दे की तरह हिलने लगी है, शर्त ये थी इसकी बुनियाद हिलनी चाहिए. अरे तेरे सीने में ना सही, मेरे सीने में सही, वो आग कहीं भी लेकिन आग जलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य हे आपल्या छोट्याच्या शब्दातून आमच्या गावातील सर्व लोकांना चांगल्या प्रकारे सांगितले, त्याबद्दल तुमचे आभारी आहोत. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य डॉक्टर सचिन गायकवाड सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला आपले मुलाचे मार्गदर्शन करावे. उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण या असं म्हणता येईल की हे गाव प्रबोधित आहे. इच्छा विद्यार्थी खरोखर प्रबोधित आहेत, कारण की आपण पत्रिका पाहत असो आणि ही जी तुमची निमंत्रण पत्रिका आहे ती हे दाखवते की आपल्या गावामध्ये किती चांगल्या प्रकारे समाजाचं काम होत आहे, त्यामुळे आपल्या सर्वांचं अभिनंदन. कदाचित आपल्याला आठवत असेल माझी दुसरी वेळ आहे आपल्या गावात यायची, तर पुन्हा ज्यांच्याशिवाय माझे शब्द अपुरे राहतील म्हणजे आज बोलू शकतील तो राहून
ज्यांच्या प्रयत्नामुळे ज्यांच्या त्यागामुळे आपण इथे आज आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकतो, आपलं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो, अशा सर्व महानायक व महानायकांना मी वंदन करून आज जो विषय आपण मला बोलायला दिला आहे तो विषय त्यावर आपण घेऊया. परंतु त्या अगोदर, कारण यांनी सांगितलं की मी प्रमुख वक्ता आहे, परंतु प्रमुख वक्ता